शब्दयोगी अव्ययाचा अभ्यास करूयात। मी एक परिच्छेद वाचत आहे, लक्षपूर्वक ऐका। जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरणे पसरली। साळुंकीने घरट्याबाहेर झेप घेतली। तिच्या मागोमाग तिचा जोडीदारही बाहेर पडला। याच संधीची तो मुलगा मघापासून वाट पाहत होता। त्याची आई जाईच्या मांडवाखाली फुले वेचत होती। साळुंकी दूर हिरवळीवर पिलांसाठी चारा टिपीत होती। या उतार्यात वर, बाहेर, ही, पासून, खाली, वर, साठी हे लाल रंगात छापलेले शब्द त्यांच्या मागे असलेल्या शब्दांना जोडून आलेले दिसतील। ते ज्या शब्दांना जोडून आले आहेत त्यांचा त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी ते संबंध जोडण्याचे काम करतात। उदाहरणार्थ पहा, पहिल्या वाक्यातील वर हा शब्द मांडव या शब्दाला जोडलेला आहे। तो, मांडव व पसरली या दोन शब्दांचा संबंध जोडण्याचेही काम करतो। हे शब्दाला जोडून येतात म्हणून यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। लिहिताना देखील हे शब्द मागील शब्दांना जोडूनच लिहावयास हवेत। तसे पाहिले तर शब्दयोगी हे स्वतंत्र असे शब्द नाहीत। वर, खाली, मागे, पुढे, बाहेर, पूर्वी, समोर यांसारखे शब्द मूळची क्रियाविशेषणे आहेत हे आपण पाहिलेलं आहे। पण वरील उतार्यात वाक्यात वर, खाली, बाहेर हे शब्द स्वतंत्रपणे येऊन क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगत नाहीत, म्हणून ती क्रियाविशेषणे नाहीत। वरील वाक्यात त्यांचे कार्य त्याहून वेगळे आहे। ते शब्दांना जोडून येऊन त्यांचा त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी संबंध जोडतात। ही शब्दयोगी अव्यय वाक्यात नसती तर त्या वाक्याचा अर्थ नीटपणे लागला नसता। वरील उतार्यातील सर्व शब्दयोगी अव्यय गाळून उतारा वाचून पहा। त्यांच्या अभावी वाक्याचा अर्थ नीट लागत नाही म्हणून यांना शब्दांच्या जातीत स्थान मिळाले आहे। या शब्दांच्या रूपात लिंग, वचन, पुरुष, विभक्ती यामुळे बदल किंवा विकार होत नाही म्हणून यांना अविकारी किंवा अव्यय असे म्हणतात। शब्दयोगी अव्ययांची व्याख्या पाहूयात। जे अव्यय शब्दाला जोडल्याने त्या शब्दाचा इतर दुसऱ्या शब्दाशी असलेला संबंध दाखविला जातो त्या अव्ययास शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। शब्दयोगी अव्ययांची वैशिष्ट्ये। शब्दयोगी अव्यय मुख्यतः नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतात, पण कधीकधी ते क्रियापदे व क्रियाविशेषणे यांना सुद्धा जोडून येतात। शब्दयोगी अव्यय ज्या शब्दांना जोडून येते तो त्या शब्दाचा त्याच वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखवते। शब्दयोगी अव्ययामध्ये लिंग, वचन, विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही। शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून येताना त्यांच्या मागील शब्दाचे सामान्य रूप होते। उदाहरणार्थ पाहूयात। त्याच्या घरावर कौले आहेत, टेबलाखाली पुस्तक पडले, सूर्य ढगामागे लपला, देवासमोर दिवा लावला, शाळेपर्यंत रस्ता आहे। सायंकाळी मुले घराकडे गेली, शेतकरी दुपारी झाडाखाली विश्रांती घेत होता, आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे, गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते। इथे अधोरेखित केलेले शब्द शब्दयोगी अव्यय आहेत। हे अधोरेखित केलेले शब्द ज्या शब्दाला जोडून आले आहेत त्या शब्दाशी व वाक्यातील इतर शब्दांशी संबंध जोडण्याचे काम करतात आणि म्हणून या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। अनेक क्रियाविशेषणे शब्दयोगी अव्यय म्हणून वापरली जातात। अशावेळी ती प्रत्ययांप्रमाणे शब्दांना जोडूनच लिहायची असतात। आपण इथे ही दोन वाक्य पाहूयात। तो पूर्वी सैन्यात होता। इथे पूर्वी हे क्रियाविशेषण अव्यय म्हणून आलेले आहे। जेवणापूर्वी हात धुवावेत। इथे पूर्वी हे शब्दयोगी अव्यय म्हणून आलेले आहे। पूर्वी आपण प्रत्यय जोडण्यापूर्वी नामांचे, सर्वनामांचे सामान्य रूप होते हे पाहिले। शब्दयोगी अव्यय जोडण्यापूर्वीही नामांचे, सर्वनामांचे सामान्य रूप होते। वर आपण एक परिच्छेद पाहिला होता,
या परिच्छेदामध्ये आपल्याला काही शब्द पाहायला मिळतील, त्यामध्ये शाळे, मुला, रस्त्या, वाहना हे सामान्य रूप झालेले शब्द आहेत। आपण इथे एक परिच्छेद वाचूयात आणि त्या परिच्छेदामध्ये जी शब्दयोगी अव्यय आहेत त्यांना अधोरेखित करूयात। आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे, इथे समोर हे शब्दयोगी अव्यय आहे। झाडाभोवती भक्कम पार बांधला आहे, भोवती हे शब्दयोगी अव्यय आहे। त्या पारावर बसून आम्ही डबा खातो, वर हे शब्दयोगी अव्यय आहे। झाडाखाली खेळतो, खाली हे शब्दयोगी अव्यय आहे। शाळेची घंटा होईपर्यंत झाडाजवळ मुलांची गर्दी असते, पर्यंत जवळ ही शब्दयोगी अव्यय आहेत। हे वडाचे झाड शाळेच्या पहिल्या दिवसापासून मला एखाद्या मित्राप्रमाणे वाटते, पासून प्रमाणे ही शब्दयोगी अव्यय आहेत। शब्दयोगी अव्यय व क्रियाविशेषण अव्यय यातील फरक पाहूयात। इथे दोन गटात वाक्य दिलेली आहेत, ती वाचूयात, गट एक आणि गट दोन। मी रोज सकाळी 6 उठतो, पूर्वी राजेशाही होती। तो आरशासमोर उभा होता, माझा मित्र समोर उभा होता। डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते, ताईने वर पाहिले। वरील दोन्ही गटात पूर्वी, समोर, वर हे शब्द दिसतात। पहिल्या गटात ते शब्दांना जोडून आले आहेत म्हणून ती शब्दयोगी अव्यय आहेत। दुसऱ्या गटात ते स्वतंत्रपणे आले असून वाक्यातील क्रियापदांबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणून ती क्रियाविशेषण अव्यय आहेत। पुढील प्रश्न पाहूयात। खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा व ती कोणत्या शब्दांशी संबंध जोडतात ते लिहा। पहिलं उदाहरण पाहूयात। मी परीक्षेनंतर पोहण्यास शिकणार आहे। या वाक्यामध्ये नंतर हे शब्दयोगी अव्यय आहे। परीक्षा आणि शिकणे या दोन शब्दांशी ते संबंध जोडते। पुढील वाक्य, तुझ्या देखील हे लक्षात कसे आले नाही। देखील हे शब्दयोगी अव्यय आहे। तुझ्या आणि लक्षात न येणं यांशी हे संबंध जोडते। पुढील वाक्य, रस्त्यावरील विजेचे दिवे गेले होते। वरील हे शब्दयोगी अव्यय आहे। रस्ता आणि दिवे जाणे या शब्दांशी ते संबंध जोडते। पुढील वाक्य, देशाला देण्यासाठी तुमच्याकडे 10 वेळ आहे का। साठी आणि कडे ही दोन शब्दयोगी अव्यय आहेत। देणे, तुमच्या आणि वेळ असणे या शब्दांशी ते संबंध जोडते।